शासकीय भर्ती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे। त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे। अजून 2185 उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेली नाहीत। सरकारने विनाविलंब ही पत्र नियुक्तीपत्र जी आहेत ती विद्यार्थ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या पत्रात त्यांनी काय म्हटलेले आहे पाहूयात। मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत 2018 सालापासून उमेदवार नियुक्तीस पात्र आहेत। 2185 मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे बाकी आहे। निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीस सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलेले आहे। सरकारने विलंब न करता उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावी। भरतीत एसईबीसी ओपन वर्ग निवडलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्ग द्यावा। विकासाचा ध्यास म्हणजे आणि यानंतर इतर बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत महाराष्ट्र सुपर फास्ट मधून। बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये आजपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। सकाळी 7 पासून हा लॉकडाऊन सुरू झाला आणि 15 मे पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल। या कालावधीमध्ये केवळ दवाखाने आणि मेडिकल दुकानं सुरू राहतील। नागरिकांना दूध फळं किराणा तसंच भाजी यांचा पुरवठा घरपोच केला जाणार आहे। आज मध्यरात्रीपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येतोय। लॉकडाऊन काळामध्ये केवळ मेडिकल स्टोर्स आणि दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। किराणा दुकाने देखील बंद राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे। वर्ध्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे। 13 मे पर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत। कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही। अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी देण्यात आली आहे। कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता कल्याणच्या ग्रामीण भागामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून हा लॉकडाऊन असेल आणि 15 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल। लॉकडाऊन दरम्यान केवळ दवाखाने आणि औषधांची दुकानं सुरू असतील। दूध फळं भाज्या आणि किराणा माल घरपोच मिळणार आहे। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील जांबूद गावामध्ये कोरोनाचा उद्रेक झालाय, त्यामुळे आजपासून या गावामध्ये कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। मेडिकल दुकानं आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकानं आस्थापनं लॉकडाऊन काळामध्ये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे